कालच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार सभेत मानगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बालाराम पाटील यांनी आपल्या मागील सहा वर्षाच्या कार्यकाळात मिळणारा निधी हा रस्ते आणि गटारे बांधण्यात खर्च केला असा आरोप केला होता यावर आज शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य प्रांत अध्यक्ष जगन्नाथ अभयंकर यांनी मंत्री उदय सामंत यांचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत बाळाराम पाटील यांनी आपल्या स्वतःचा निधी नाही तर अन्य आमदार खासदार यांचा निधी या ठिकाणी वापरला आहे एका दुसऱ्या कामाच्या बाबतीत असे घडले असेल तर अतिरिक्त मिळणाऱ्या निधीतून ते केले असेल मात्र त्यांच्या निधीतून प्रत्येक शाळेत साहित्य पोचले असून अशा प्रकारे बदनामी करणे चुकीचे आहे मी स्वतः महाराष्ट्र राज्यभर फिरत असून मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे मंत्री महोदयाने असे निराधार आरोप करू नयेत नामदार उदय सामंत यांची जी माहिती आहे ती अपूर्ण आहे त्यांना हे माहिती नाही आहे की त्यांनी केवळ स्वतःचाच निधी वापरला नाही मी आधीच सांगितलेलं आहे की त्यांनी हा निधी अन्य आमदारांचा अन्य खासदारांचासुद्धा या ठिकाणी वापरला आहे त्यामुळे एखाद दुसऱ्या कामाच्या बाबतीत असं जर घडलं असेल तर ते अतिरिक्त मिळणाऱ्या जो निधी आहे त्यामधून अशा प्रकारची कामं त्यांनी घेतलेली आहेत परंतु मुख्यत्वे करून त्यांचा जो निधी आहे आणि इतरही निधी यामधून तुम्ही शाळा शाळांना विचारा अशी एक शाळा सापडणार नाही या संपूर्ण मतदारसंघामध्ये की ज्या ठिकाणी बाळाराम पाटलाचं सील लागलेलं ला साहित्य त्या ठिकाणी पोचलेलं नाही अशा पद्धतीने त्यांची बदनामी करणं हे फारच चुकीची गोष्ट आहे कारण त्यांच्या इतकं आता मी महाराष्ट्रभर फिरतो आहे महाराष्ट्राचा शिक्षक सेनेचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला माहिती आहे की कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने साहित्य दिलं जातं अत्यंत कमी साहित्य हे प्रत्येक वर्षाला एक दशांशसुद्धा शाळा कवर होणार नाहीत अशा प्रकारच्या स्थितीमध्ये या ठिकाणी गेल्या सहा वर्षामध्ये शंभर टक्के शाळांना भौतिक सुविधा निर्माण करण्याचं साहचर्य फक्त बाळाराम पाटलांनीच दाखवलेलं आहे म्हणून हा आरोप पूर्णपणे निराधार आहे